देशातील पहिला प्रेग्नेंट ट्रान्समॅन, ट्रान्स जोडप्याने मोहक फोटोंसह गर्भधारणेची केली घोषणा। पहा असं पाजणार बाळाला दूध। पालक बनणे ही कोणत्याही जोडप्यासाठी खूप आनंदाची बाब आहे, परंतु ट्रान्सजेंडर जोडप्यांसाठी ते कठीण होऊ शकते। याचे कारण असे की ते मूल जन्माला घालू शकत नाहीत आणि मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया ही सहज पूर्ण करू शकत नाहीत। अशा परिस्थितीत केरळमधील एका ट्रान्स कपलने इतर ट्रान्सजेंडरसाठी नवी आशा निर्माण केली आहे। कोझिकोड येथील 23 वर्षीय अकाउंटंट जहाद आणि त्याचे जोडीदार जिया सध्या खूप आनंदी आहेत। जहाद गर्भवती होणारी देशातील पहिली ट्रान्सजेंडर पुरुष बनल्यापासून हे जोडपे चर्चेत आहे। जिया आणि जहाद हे केरळमधील ट्रान्सजेंडर जोडपे मार्चमध्ये बाळाची अपेक्षा करत आहेत। एका हृदयस्पर्शी इंस्टाग्राम पोस्टमध्ये जियाने सांगितले की भारतातील ही पहिलीच घटना आहे जिथे एखाद्या ट्रान्सजेंडरने गर्भधारणा केली आहे। जिया पुरुष म्हणून जन्माला आली पण तिचे रूपांतर स्त्रीमध्ये झाले, तर जहाजचा जन्म महिला म्हणून झाला होता पण तो पुरुषात बदलला होता। हे जोडपे गेल्या 3 वर्षापासून एकत्र राहत आहेत। केरळमधील जहाद या ट्रान्सजेंडर व्यक्तीचा जन्म एक महिला म्हणून झाला होता, पण खऱ्या रूपात अस्वस्थ वाटू लागल्यावर त्याने माणूस बनण्याचा निर्णय घेतला। मीडिया रिपोर्टनुसार एक स्त्री म्हणून जन्मलेल्या जिहादची गर्भधारणा पुरुष बनण्याच्या प्रक्रियेदरम्यान झाली। त्याने गर्भाशय आणि इतर काही अवयव काढले नसल्याचे सांगण्यात येत आहे। आता मूल जन्माला येईपर्यंत स्त्रीपासून पुरुष बनण्याची जिहादची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे। कोझिकोड मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचे पथक म्हणतात की गर्भाशय अजूनही आहे म्हणून हे शक्य झाले आहे। ते म्हणाले, दोघी लिंग बदलाच्या प्रक्रियेतून जात असताना या जोडप्याला गर्भधारणेसाठी कोणत्याही शारीरिक आव्हानाचा सामना करावा लागला नाही। भारतात मुलाला जन्म देणारा जहाद हा पहिला ट्रान्समॅन असेल असा दावा केला जात आहे। मीडिया रिपोर्ट नुसार शस्त्रक्रिये दरम्यान जहाजचे स्तन काढण्यात आले होते, परंतु तिचे गर्भाशय आणि इतर काही अवयव काढले गेले नाहीत। ट्रान्स दाम्पत्याने ठरवले आहे की आईचे दूध मुलाला पाजले जाईल, ते दूध बँकेतून मागवले जाईल। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वर न्यूज, केरळ।